आम्ही सगळी मंडळी नारायणगडावरती आलेलो होतो. नारायणगडावरती यायला साधारणतः एक 1:15 वेळ लागला. या ठिकाणी जे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन केलं आणि परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर खरं तर मस्त एक इंद्रधनुष्य आलेलं पाहायला मिळालं. अतिशय मनमोहक म्हणजे इंद्रधनुष्य म्हणजे काय, शाळेत आपण शिकलो की जातानाही पाणी पी, म्हणजे जांभळा तांबडा निळा नारंगी लाल अशा सगळ्या सप्तरंगांनी तो वेढलेला, की त्या सगळ्या रंगांचं एका वाक्यात सांगायचं झालं तर जातानाही पाणी पी अशा आकाराचा हा, अशा रंगांचा हा इंद्रधनुष्य फार सुंदर आणि मनमोहक आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही जर कधी पावसाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी 6-6:30 वाजण्याच्या सुमारास म्हणजे ह्या वेळेला जर या ठिकाणी आलात तर नक्की तुम्हाला असा सुंदर मनमोहक इंद्रधनुष्य नक्की पाहायला मिळेल. आणि बाजूला ज्या मी आठवणीने विशेष करून ही गोष्ट महाराष्ट्रातल्या पर्यटकांना आणि प्रेक्षकांना सांगेल की त्या इंद्रधनुष्याच्या खालच्या बाजूला ज्या सफेद कलरच्या छोट्या छोट्या छत्रा दिसत आहेत ती संपूर्ण जगातली सर्वात मोठी GMRT दुर्बीण. तिचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर मी एका वाक्यात सांगेन, ज्या भारताचं चंद्रयान 3 हे चंद्रावर जाऊन लँड झालं त्याच्या संपूर्ण त्या परिक्रमेवरती, म्हणजे त्याने पृथ्वीला काही फेऱ्या घातल्या आणि नंतर ते चंद्रावर गेलं, त्याच्या या संपूर्ण मार्गावरती त्याच्या संपूर्ण रस्त्यावरती ते थेट ते लँड होईपर्यंत ज्या दुर्बिणीतून ह्या चंद्रयान 3 लक्ष ठेवलं गेलं ती जगातली सर्वात मोठी दुर्बीण भारतातच नाही, महाराष्ट्रातच नाही, पुणे जिल्ह्यात नाही, तर तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शिवजन्मभूमीत आहे याचा तुम्हा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. हे सांगताना सुद्धा अंगावर काटा उभा राहतो की जे चंद्रयान 3 अखंड जगासाठी आम्ही आदर्श नेऊन ठेवलं त्या चंद्रयान 3 संपूर्ण परिक्रमेवरती वाटेवरती रस्त्यावरती लक्ष ठेवण्याचं काम तुमच्या माझ्या जुन्नर तालुक्यातल्या ह्या GMRT केलं आहे याचा निश्चित तुम्हाला आम्हाला मोठा अभिमान आहे आणि तो अभिमान असायलाच हवा. इंद्रधनुष्य फार छान दिसतं आहे त्या GMRT ते अगदीच त्या जंगलामध्ये असं खालून अगदी आभाळाला टेकल्यासारखं वाटतं, मनमोहक दृश्य आहे. एकदा नक्की हा किल्ला हा नारायणगड पाहायला या. अभिषेक वामन, विघ्नहर टाइम्स, नारायणगड. महाराजांच्या जन्माने पुणे झालेला हा आपला जुन्नर तालुका, आता आपण आहोत नारायणगडावर. या ठिकाणी आपण पाठीमागं पाहतोय किल्लेदाराचा वाडा, याचे अवशेष या ठिकाणी पाठीमागं आहेत. किल्ल्यांचं संवर्धन करणं महत्त्वाचं असताना देखील काही मंडळी कुठं शिडी बसवा कुठं बाकीचं काय करा वेगवेगळ्या कल्पना सुचवतात, पण खऱ्या अर्थाने जर या किल्ल्यांचं संवर्धन करायचं असेल, अभ्यास करायचा असेल आणि पुढच्या पिढीला काही द्यायचं असेल तर या ठिकाणी या, इथली वस्तुस्थिती काय आहे ती पहा आणि हा तरुणांसाठी उलगडून दाखवा आणि हा उलगडून दाखवलेला इतिहास तरुणांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं पुणित झालेला हा जुन्नर तालुका, या जुन्नर तालुक्यात अनेक गडकिल्ले लेण्या पाहायला मिळतात. निसर्ग सौंदर्यात नटलेल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये असलेले हे किल्ले आणि ह्या लेण्या पाहताना मन अगदी मोहित होऊन जातं. जुन्नर तालुक्यातच असलेला परंतु काही अंशी दुर्लक्षित राहिलेला नारायणगड, आज आम्ही नारायणगडाची सफर केली. नारायणगड हा खोडतपासून अगदीच हाकेच्या अंतरावर असणारा एक मोठा किल्ला आहे. किल्ल्यावरती एक सुंदर असं मंदिर आहे. किल्ला चढायला सुरुवात केल्यानंतर सुंदर पायऱ्यांनी किल्ल्यावर चढायला आपण सुरुवात करतो, मात्र ह्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला घनदाट असलेली झाडी त्यामुळे मनामध्ये भीती दाटून येते. त्याचं कारण एकच, जुन्नर तालुका हा बिबटप्रवण क्षेत्र असणारा तालुका आहे, त्यामुळे ह्या अरण्यातून ह्या पायऱ्या चढत वरती जाताना निश्चितच मनात भीती दाटून येते. चढून काही अंतर वरती गेल्यानंतर मात्र या ठिकाणी चढण्यासाठी अगदी अवघड वाटे. त्या ठिकाणी रेलिंगही नाही आहे, रेलिंगची नितांत गरज या ठिकाणी भासते. अगदी 7-8 वर्षाची मुलं देखील हा किल्ला चढायला ट्रेकिंगच्या निमित्ताने येत असतात, त्यामुळे जर कुणाचा पाय घसरला तर मोठी दुर्घटना घडू शकते. किल्ल्यावर चढताना ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय हवी, मात्र ती देखील दिसत नाही आहे, ती देखील करायला हवी. तर दुसरी विशेष गोष्ट म्हणजे ह्या किल्ल्यावर असणाऱ्या मंदिरामध्ये विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या विजेची वायर ही किल्ल्याच्या खालपासून तर वरतीपर्यंत पायऱ्यांच्या कडेकडेने टाकण्यात आली आहे. ते अतिशय धोकादायक आहे, ती वायर जमिनीतून किंवा हवेच्या मार्गातून न्यायला हवी, त्यामुळे मोठी दुर्घटना टळू शकते. यासोबतच या किल्ल्यावर चढल्यानंतर किंवा चढून वरती दर्शन घेऊन पुन्हा परतताना आम्हाला काही गोष्टी आवर्जून जाणवल्या, त्या म्हणजे चालायला अगदी लहान असलेला रस्ता, दोन्ही रस्त्याच्या कडेला बॅरिगेटिंग करायला हवं आहे. तर तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्यावर अनेक जुने अवशेष आहेत. किल्लेदार वाडा आहे, त्याच्या बाजूला जुन्या मंदिराचे काही अवशेष आहेत, मात्र त्याची अतिशय दुर्दशा झालेली पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं पुणित झालेल्या या जुन्नर शहरामध्ये जो छत्रपतींचा मोठा अश्वारूढ पुतळा बसवला
त्या पुतळ्यासाठी शिडी हवी की त्याला अजून काय हवं यासाठी वाद घालणारा हा जुन्नर तालुक्यातलीच मंडळी. मात्र त्याच जुन्नर तालुक्यात असणाऱ्या नारायणगडाचं संवर्धन करण्याची गरज आणि जबाबदारी आपलीच नाही का? तीही जबाबदारी आपण सर्वांना एक दिलानं उचलायला हवी. या किल्ल्यावरती चढत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेलिंग असायला हवं. जे मंदिर या ठिकाणी आहे त्या मंदिराच्या भोवती देखील अगदीच निमुळती वाटे, त्यामुळे त्या ठिकाणी देखील रेलिंग बसवायला हवं. दर्शन करून पुन्हा परतीच्या प्रवासाला येत असताना अतिशय मनमोहक असं इंद्रधनुष्य आम्हा मंडळींच्या नजरेस पडलं. इतक्या उंचावरून ते इंद्रधनु पाहताना मन अगदी मोहित होत होतं. त्या इंद्रधनुसोबतच पाहायला मिळत होत्या त्या म्हणजे GMRT असणाऱ्या त्या डिश अँटिनाज. Chandrayaan-3 चंद्रावर गेलं, त्या ठिकाणी लँड झालं, मात्र त्याच चंद्राच्या संपूर्ण रस्त्यावरती लक्ष ठेवायचं काम ह्याच जगातील एकमेव असणाऱ्या आपल्या GMRT केलं. त्याचाही एक वेगळा अभिमान आपल्या सर्व मंडळींना निश्चितच आहे. नारायणगड पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर, ट्रेकिंगसाठी तर तो अतिशय उत्तमच, मात्र या ठिकाणी या छोट्या मोठ्या सोयीसुविधा केल्या तर निश्चितच हा नारायणगड पर्यटनाच्या दृष्टीने अजून दृष्टिक्षेपात येईल. नारायणगडाची सफर प्रत्येकाने एकदा तरी अवश्य करावी. परतीच्या प्रवासात आम्हाला पावसाचा आनंदही घेता आला. या ठिकाणी असणाऱ्या मंदिरामध्ये नारळ वाटून देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. त्यामुळे पुरातत्व विभाग, वनविभाग आणि पर्यटन या सगळ्याच मंडळींनी एकत्र येऊन ह्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि याच्या रक्षणासाठी आपण सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी लक्ष द्यायला हवं. विशेष प्रामुख्याची गोष्ट म्हणजे अनेक प्रेमी युगुल, कॉलेजचे मुलं मुली या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात. ह्या नारायणगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान आहे, ते आपण सर्वांनी घेतलंच पाहिजे. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण नक्की काय चाळे करतोय याचंही भान ह्या प्रेमी युगुलांनी ठेवायला हवंय. अनेकदा या ठिकाणी असणाऱ्या खालच्या गावातल्या मंडळींनी कित्येक प्रेमी युगुल या ठिकाणी हकलवून लावलेलं देखील पाहायला मिळतं. ह्या किल्ल्यावरती अनेक खुपिया वाट्या ह्या प्रेमी युगुलांनी तयार केलेल्या पाहायला मिळतात. या खुपिया वाट्यांच्या माध्यमातून कुठंतरी झाडाच्या आडोशाला, दगडाच्या कपारीच्या कोपऱ्यात कुठंतरी बसून काहीतरी चित्रविचित्र चाळे करण्याचे प्रकार ह्या किल्ल्यावर यापूर्वी देखील घडलेलेच आहेत. त्यामुळे याच्यावर देखील पोलीस यंत्रणेने करडी नजर ठेवायला हवी. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान आहे, त्यामुळे त्या प्रेरणास्थानाचा आपल्याकडून कुठलाही अवमान होणार नाही याचंही गांभीर्य सगळ्या मंडळींनी ठेवायला हवंय. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगड. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.